जिल्हाभर फोफावलेले धोकादायक गुन्हेगार, वाळू तस्कर आणि हातभट्टी गुंडांच्या पोलीस आणि महसूल विभागानं चांगल्याच मुसके आवळले. गेल्या वर्षभरात 52 गुन्हेगारांना MPDA कायद्याअंतर्गत गजाळ करण्यात आलंय. गुन्हे दाखल होते पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचं धाब चांगलंच दणाणलंय. पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव, जिल्हा पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईवर जोर वाढवला असून जानेवारी ते डिसेंबर 23 दरम्यान तब्बल 52 जणांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विधायक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या कायद्याअंतर्गत म्हणजेच MPDA कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात MPDA अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला अंतिम मान्यता देऊन कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात MPDA दाखल गुन्हेगारांना नाशिक, औरंगाबाद, येरवडा, ठाणे, अमरावती, कोल्हापूर, नागपूर आणि मुंबई येथील मध्यवर्ती कारागृहात 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. मुसक्या आवरण्यात आलेल्या गुन्हेगारांत सर्वाधिक वाळू तस्कर आणि हातभट्टीवाल्यांचा समावेश आहे. 52 जणांवर 513 गंभीर स्वरूपाचे गुन्हे. MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या या 52 जणांवर गंभीर स्वरूपाचे 513 गुन्हे दाखल आहेत. यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, जबरी चोरी, जातीय दंगली आणि विनयभंगासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या 37 धोकादायक गुन्हेगारांवर 371 गुन्हे दाखल आहेत. वाळूची अवैध तस्करी, गौण खनिज वाहतूक करणाऱ्या 4 जणांवर 29 गुन्हे दाखल आहेत. हातभट्टी व्यवसाय करणाऱ्या 11 जणांवर 114 गुन्हे दाखल होते.